साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सदानंद देशमुख यांनी लिहिलेल्या तहान या कादंबरीचं नाट्य रूपांतर करून ठाण्याच्या श्री स्थानक बहुद्देशीय संस्थेनं हे नाटक सादर केलं दिग्दर्शक विजय पाटील यांनी या नाटकात विदर्भ मराठवाड्याच्या कायमस्वरूपी दुष्काळी भागातील नागरिकांच्या तहानेचं सादरीकरण करतानाच प्रत्येक माणसाला कशाची न कशाची तहान असते हे सांगण्याचा प्रयत्न तहान या नाटकाद्वारे सोमवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात केला तर नांदेडच्या स्वप्नरंग सांस्कृतिक संघानं टकले रे टकले या नाटकाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धांवर हसत खेळत प्रहार केला कोल्हापुरात सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या श्री स्थानक बहुद्देशीय संस्थेनं सोमवारी सायंकाळी तहान हे नाटक सादर केलं विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांना पाण्याची तहान आहे शेतकऱ्याला आपल्या बैलांच्या भल्याची तहान आहे पाण्याचे व्यवसाय करणाऱ्या मुलाला जास्तीत जास्त पैसा कमावण्याची तहान आहे तर त्या मुलाच्या आईला जीवनात कधी न मिळालेल्या सुखसोयींची तहान आहे गावाला पाणी मिळावं यासाठी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला सरपंच पदाची तहान आहे तर गावातील छानछौकीची आवड असलेल्या आणि थोडं चांगलं रूप असलेल्या तरुणीला पाणी व्यावसायिक बबनच्या पैशाची तहान आहे अशा प्रकारचं कथासूत्र या नाटकाद्वारे सादर झाला नेफथ्यातून आणि सांघिक कामगिरीतून गावचा माहोल उभा करण्यात दिग्दर्शक पाटील यशस्वी ठरले पात्रांची अभिनय शैली नाटकी न ठेवता वास्तवाच्या जवळची ठेवल्यानं गावातील वातावरण अधिक परिणामकारकरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोचलं शुभम राणे यांचं संगीत प्रतीक गावडे यांचं संगीत आणि अनुष्का बोराडे यांची रंगभूषा कथासूत्राला साजेशी होती प्रतीक वारणे अनुष्का बोराडे रुचिका तांबे दीपक जोईल वैष्णवी पोद्दार शुभम राणे विशाल भालेकर श्रुतिक गावडे मैत्रेय बापट यांनी उत्तम भूमिका केल्या दरम्यान बुधवारी नांदेडच्या स्वप्नरंग सांस्कृतिक संघानं टकलेरे टकले हे नाटक सादर केलं एका गावात दुष्काळ पडल्यानंतर तो नाहीसा व्हावा म्हणून गावातील भगत प्रत्येकाला टक्कल करायला भाग पाडतो गावातील एक डॉक्टर वगळता सर्वजण टक्कल करतात मात्र पाऊसही पडत नाही आणि कुणाच्याच डोक्यावर केसही उगवत नाहीत शेवटी भक्ताची मुलगी चक्कर येऊन पडते तेव्हा भक्ताचे मंतरलेले पाणी नव्हे तर डॉक्टरी उपचारच कामाला येतात त्यामुळं भगत स्वतःच्या भोंदूपणाची कबुली देतो आणि अंधश्रद्धेच्या पगड्यातून मुक्त होतात गावात पाऊसही पडतो असं कथानक तब्बल वीस कलाकारांनी सादर केलं सुदाम केंद्रे आणि श्याम डुकरे यांनी लेखन दिग्दर्शन करून अभिनयही केला त्यांना बळी डिकळे श्याम डुकरे अक्षय राठोड संदेश राऊत निवृत्ती कदम कपिल उगळे यांच्यासह अन्य कलाकारांनी साथ दिली